सरकार आहे तरी तुम्हाला मागणी करावी की मागणी पूर्ण होते की नाही ना असं आहे का? आता हायकोर्टच्या माध्यमातून जे मिहिरजीने आज सभागृहामध्ये सांगितलं, हायकोर्टची आज त्याच्यावर स्थगिती आहे. पण आमचा मुद्दा एवढा आहे की काही टक्के आय टी आयला द्यावं आणि काही टक्केवर उर्दू भवन बांधावं, या गोष्टीला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की जेव्हा आय टी आयची घोषणा झाली 10,000 विद्यार्थ्यांनी तिथे ॲप्लिकेशन केलं, किती 10,000. एका बाजूला आपण बेरोजगारी मिटवण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला उगाच हे तुष्टीकरणाचं राजकारण करतोय. आता तुम्हाला मी माहिती अशी जी सभागृहामध्ये पण दिली, त्या पूर्ण परिसरामध्ये 12 उर्दू लर्निंग स्कूल 12 उर्दू शाळा आहेत. आणि जसं मिहिरजींनी सांगितलं, 10 विद्यार्थी, 20 विद्यार्थी, 8 विद्यार्थी, जेव्हा एवढे उर्दू शाळा असून पण तिथे अगर तुम्हाला विद्यार्थी भेटत नाहीये तर तिथे तुम्हाला उर्दू भवन कशाला पाहिजे, गोटा घ्यायला? मुद्दा माझ्या एवढाच आहे तुम्हाला की जेव्हा तिथे आय टी आय जाहीर केला जेव्हा तिथे 10,000 विद्यार्थी तिथे ऍप्लिकेशन येतं, जेव्हा मंत्री महोदय सांगतायत की केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राबवण्यासाठी आम्ही हा पूर्ण आय टी आय सेंटर वापरू, एवढ्या तरुणांना तरुणींच्या दोन हाताला काम तिथे मिळू शकतं, तर मग आपल्याला गाडी कुरवण्यात कशाला बसायचंय? आणि मग तुम्हाला हे उर्दू भवन बांधायचं असेल तर बांधा ना, मातोश्री 2 जागा आहे ना, तोडा तिथे आणि बांधून टाका ना तिथे. तसं पण तिथे धर्मांतर झालेलं आहे तिकडच्या राहणाऱ्या लोकांचं. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, जे मिहिरजींची मागणी आमच्या सगळ्यांची मागणी एवढीच होती की तिथे अर्धं उर्दू भवन अर्धी आय टी आय करण्यापेक्षा पूर्ण ते उर्दू भवन बाजूला करा आणि तिथे पूर्ण आय टी आय बांधा, एवढीच आमची मागणी होती. मला गरज पडणार नाही, सरकार आमचं आहे. जसं आम्ही तिथे राम मंदिर बनवतो अयोध्येला, तिथे आय टी आय पण बनेल. चला धन्यवाद.